नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत गोवळकोट गडाला भेट द्यायला. हा गड येतो चिपळूण तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यात. तर चिपळूण शहरापासून जवळपास 6 ते 8 किलोमीटर दूर हा गड आहे. चिपळूण हे शहर जुन्या काळात एक बंदर म्हणून प्रसिद्ध होते आणि इथून बराच व्यापार आणि वाहतूक चालत होती. तर त्यावर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला असावा. गोवळकोट गडाच्या पायथ्याशी असलेले हे करंजेश्वरी देवी आणि सोमदेव देवाचे मंदिर फारच सुंदर असे आहे. इथे आल्यावर तुम्ही पहिले दर्शन नक्की घ्यावे. इथूनच हा डावीकडून जो रोड येतो तो आपल्याला चिपळूण गावातून गडाकडे घेऊन येतो. तसेच या मंदिराच्या मागे असलेल्या जुन्या पायऱ्या आपल्याला गडमाथ्या पोचवायला जवळपास 15 ते 20 मिनटे घेतात. गडाचा इतिहास बघितल्यास चौगुले नावाच्या राजाने हा गड बांधला होता. त्यानंतर जंजिराच्या सिद्ध्यांची या गडावर सत्ता होती. शिवाजी महाराजांनी जेव्हा हा प्रांत जिंकून घेतला तेव्हा या गडाचे नामकरण गोविंदगड असे करण्यात आले होते. संभाजी महाराजांच्या काळात हा गड पुन्हा जंजिराच्या सिद्धीने जिंकून घेतला होता. त्यानंतर पेशवाईमध्ये चिमाजी अप्पा आणि सिद्धी यांच्यामुळे फार घनघोर युद्ध झाले, ज्यामध्ये दोन्हीकडे बरीच मनुष्यहानीसुद्धा झाली होती. त्यामध्ये सिद्धी मारला गेला आणि हा गड पुन्हा मराठेशाहीत आला. त्यानंतर आंग्रे आणि ब्रिटिश अशा राजवटीसुद्धा या गडांनी पाहिलेल्या आहेत. या जुन्या पायऱ्या चढून आल्यावर फक्त 15 मिनटात आपण गडाच्या उंच ठिकाणी येऊन पोचतो. आल्या आल्या आपल्याला डावीकडे भगवा फडकताना दिसतो आणि त्याच्या दोन्ही साईडला बुरुजसुद्धा आपण बघू शकतो. आणि गडाचे प्रवेशद्वार बरेचसे उद्ध्वस्त झालेले आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडे बघितल्यास इथे कदाचित देवडीची जागा असावी आणि त्याच्याच मागे बघितल्यास जुन्या पायऱ्या आहेत ज्या आपल्याला वर बुरुजावर घेऊन जातात. मग दाखवलेल्या पायऱ्यांनी आपण वर चढून आल्यावर जेव्हा आपण या बुरुजावर येतो तेव्हा इथे हा भगवा ध्वज आपण बघू शकतो. तसेच या बुरुजावर इथे दोन तोफा ठेवलेल्या आहेत. फार लांबलचक या तोफा आपण इथे बघतो. तसेच इथून खाली बघितल्यास आपल्याला चिपळूण शहर आणि त्याच्या मागे असलेली शेतीसुद्धा दिसते. बुरुजांच्या आतमध्ये या छोट्या छोट्या ज्या खाचा आपल्याला दिसतात तिथून तोफांनी मारा करायसाठी केलेली ही जागा असते. मगाच्या बुरुजावरून खाली उतरून आपण जेव्हा बाजूच्या बुरुजावर येतो तेव्हा इथेसुद्धा आपल्याला दोन तोफा आढळतात. आणि मगा बघितल्याप्रमाणेच यासुद्धा तोफा बऱ्याच लांब आहेत. आणि या बुरुजावरून आपल्याला वशिष्ठी नदी, त्याच्या मागे असलेला परशुराम डोंगर आणि आजूबाजूचा सुंदर परिसराचं विहंगम दृश्य घडतं. तटबंदीवरून थोडं पुढे चालत आल्यास इथे डावीकडे बघितल्यास आपल्याला घरांचे काही अवशेष आणि चौथरे दिसतात. गडावर जुन्या काळात बांधकामासाठी चुन्याचा घाणा वापरण्यात येत होता, ज्याच्यातून बांधकामाचं साहित्य तयार करण्यात येत असावं. त्याच्यासाठी हा जो गोल आहे त्याची रचना करण्यात येत असावी. त्या ठिकाणाहून थोडं पुढे आल्यास इथे एक प्रशस्त असं तलाव आपण बघू शकतो. फार खोल असं आणि रुंद पण हे तलाव आहे. इथून पाण्याची व्यवस्था करण्यात येत असावी. तसेच या तलावात उतरण्यासाठी काही पायऱ्या पण आपण बघू शकतो. या तलावाच्या मागे एक छोटीशी टेकडी आहे, इथून आपण गडाचा पूर्ण भाग बघू शकतो.
या साइडला तटबंदी आहे, तसेच त्याच्यामागे वशिष्ठी नदी जिचे या गडाला तिन्ही साइडनी संरक्षण लाभलेले आहे। आणि मुख्य साइडनी जिथून एंट्री होती तिथे खंदक खोदण्यात आले होते, त्यामुळे हा गड फारच बळकट करण्यात आलेला होता। त्या छोट्या टेकडीवरून खाली उतरून जेव्हा आपण गडाच्या या वशिष्ठी नदीच्या साईडला असलेल्या बुरुजावर येतो तेव्हा इथून आपल्याला दोन साईडनी असलेली वशिष्ठी नदी दिसते, तसेच आजूबाजूचा परिसर, त्याच्या मागे असलेले डोंगर दऱ्या स्पष्टपणे दिसतात। त्या बुरुजावरून सरळ चालत आल्यास चिपळूण गावाच्या साईडला सुद्धा एक बुरुज आपण बघतो, इथून खालून आपल्याला गाव दिसते। आणि इथूनच सरळ पुढे गेलात एक मंदिरसुद्धा आपण बघू शकतो। गडावर हे रेडजाई देवीचे मंदिर आहे, पाषाणात ठेवलेली ही मूर्ती आपण इथे बघतो। 2005 हे मंदिर भूमिपूजन करून बांधण्यात आलेलं आहे। या बाजूला शेड आणि हे टिनाचं पूर्ण पत्र आपण वर बघू शकतो। मंदिराच्या बाजूला सुद्धा आणखीन एक बुरुज आहे आणि या बुरुजाच्या वर सुद्धा एक तोफ आपण बघतो। मंदिरापासूनच तटावर पुढे येत असताना इथून खाली उतरायला आपल्याला पायऱ्या आहेत आणि त्याच्याच बाजूला एक नैसर्गिक तळ आपण बघू शकतो, जिथे सध्या बरेचसं शेवाळ जमलेलं आहे आणि पिण्यायोग्य तरी ते नक्कीच नाही। प्रवेशद्वारापासून पुढे सरळ चालत आल्यास आपल्याला या 6 तोफा इथे छान लावलेल्या दिसू शकतात। या तोफा आधी नदीच्या साईडला पुरून ठेवण्यात आल्या होता, ज्यानंतर वर आणून इथे योग्य पद्धतीने लावण्यात आलेल्या आहेत। तोफा ठेवलेल्या आहेत, त्याच्या जस्ट बाजूला आपण इथे काही जोते बघू शकतो, त्यामुळे ही एखादी वास्तू असण्याची शक्यता आहे। वशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा सुंदर गड बघण्यास आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे। चला तर भेटूया पुन्हा एकदा मग एका नव्या गड भ्रमंतीसोबत।